जंगल एक सर्वसमावेशक नैसर्गिक अधिवास। अनादि काळापासून अस्तित्वात असलेल्या जंगलांनी मानवासहित अनेक जीवांच्या, पशुपक्ष्यांच्या अन्न आणि निवाऱ्यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहेत। पण मानवाच्या प्रगतीच्या ओघात तो अधिवास संकोचला आणि सुरू झाली अन्न आणि निवाऱ्यासाठीची कधीही न संपणारी स्पर्धा। ही स्पर्धा एका मर्यादेत राहिली तरच दोन्ही बाजूचे अधिवास सुरक्षित राहू शकतील। महाराष्ट्राच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातही ही अशी स्पर्धा होतीच। 116 स्क्वेअर किलोमीटरचा विस्तार असलेलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे देशातल्या पहिल्या काही अभयारण्यांपैकी एक आहे आणि 1955 साली अधिसूचित झालं आहे। 1986 साली अंधारीचं 509 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं। त्यानंतर 1995 साली या दोन्ही जंगलांचं मिळून 1625 स्क्वेअर किलोमीटरचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अधिसूचित करण्यात आला। हे झालं अभयारण्याचं कोअर क्षेत्र किंवा गाभा क्षेत्र। कोअर क्षेत्र हे मानवी हस्तक्षेपापासून मुक्त ठेवावं लागतं। वन्य प्राण्यांच्या अधिवासासाठी बहुतेक सारी गावं तिथून स्थलांतरित केली जातात। 2010 साली कोअर किंवा गाभा क्षेत्राच्या कडेने 1100 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून अधिसूचित केलं गेलं। आज मितीला 1700 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र असलेलं हे जंगल देशातल्या 50 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे। मुख्य जंगलाच्या कडेनी राखलेली राखीव वन यालाच सोप्या भाषेत बफर झोन असं म्हणतात। कोर क्षेत्राच्या विपरीत या बफर क्षेत्रात मानवी वस्तीही असते, पण या काल्पनिक सीमारेषा प्राण्यांच्या आकलनाच्या बाहेरच्या आहेत। अन्न आणि निवाऱ्यासाठीच्या स्पर्धेची तीव्रता कमी करण्यात बफर अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे। बफर क्षेत्र हा जंगलाचाच अविभाज्य भाग आहे, त्यात फरक फक्त तिथे असलेल्या मानवी वस्त्यांचा। नवीन चराई क्षेत्राच्या शोधार्थ चितळ, सांबर, गवे असे अनेक तृणभक्षक प्राणी बफर क्षेत्रात स्थलांतर करतात। त्यांच्या मागोमाग वाघ, जंगली कुत्री, बिबटे असे शिकारी प्राणी आपलं भक्ष्य आणि नवीन भूप्रदेश प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने बफर क्षेत्रात येतात। हे जंगल त्यांच्या स्थलांतराकरता सुद्धा मार्गिका किंवा सुरक्षित कॉरिडॉर उपलब्ध करून देण्याची महत्वाची भूमिका बजावते। इथल्या इरई धरणाच्या जलाशयाच्या कडेने विस्तीर्ण गवताळ मैदान आणि दलदलीचे भाग आहेत। या ठिकाणी विविध जलपक्ष्यांचंही मुबलक अस्तित्व आहे। हे सगळे पक्षी, प्राणी आणि मानव एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर राखून राहतात। पर्यटनाचा इथल्या रोजगार निर्मितीतला वाटा अतिशय महत्वाचा आहे। The forest in the buffer that was notified in the year 2010 are equally good, as good as core. There are at least 94 villages with a population of around 1 lakh. And these people are mostly dependent on their subsistence agriculture. And with an increase in the number of herbivores, the crop raiding has become a big problem. So we receive complaints almost every year and compensation is being given to them, but it doesn't suffice the livelihood requirement of those people. In addition, these people were also dependent on the forest in the buffer for minor forest produce, tendu collection, moha collection, and even people used to go to the forest for grazing. These activities have been practiced by these people for a very, very long time.
And these are also the destructive methods of earning a livelihood from these forests. So we have to find alternative ways for bringing down the pressure. Then the tourism gates were started in the buffer. In total, we have around 10 gates. These gates are catering to the needs of tourists. But in addition, they are providing alternative livelihood opportunities to the villagers living in the buffer. I feel this ecotourism or the safaris that we conduct in the buffer or even in the core, these are the most eco-friendly way of creating or generating a sort of livelihood for the people living in the buffer. जंगल सफारी करता आवश्यक असलेली वाहन, प्रशिक्षित वाहन चालक, वनमार्गदर्शकांचं म्हणजेच गाईडचं जाळं यातून स्थानिक तरुण वर्गात रोजगार निर्माण झाल्याने परिसरातल्या गावांमध्ये आर्थिक संपन्नता नांदते. अर्थार्जनातून आलेल्या सुबत्तेमुळे स्थानिकांचा बेकायदा चोरटी जंगलतोड, अवैध शिकारी अशा गुन्ह्यांमधला सहभाग कमी झाला आहे. अगोदर जेव्हा आम्ही हे 2012 पर्यटन चालू केलेलं होतं आगरझरी गेट, तर या गेटवरती खूप आम्ही श्रमदानातून रस्ते बनवून खूप मेहनत घेतली, तरी पण लोकं या गेटला येण्यासाठी नकारत होती की हा बफर आहे, याच्यामध्ये काय दिसणार. तर आम्हाला हप्त्याची जवळपास 100 रुपये रोजी, 200 रुपये रोजी, म्हणजे मग हप्त्यातून 2-3 गाड्या अशा भेटत होत्या आणि 100 रुपये गाईड होती आमची तेव्हा. तर तरी पण आम्ही म्हटलं की नाही, आज नाही फायदा होईल पण उद्या फायदा होईल, पण आम्ही तो धैर्य सोडला नाही. आणि अधिकारी पण आमचे खूप चांगले होते, त्यांनी पण आम्हाला समजावून सांगितलं की आत्ता सोडा नको, समोर तुमचा फायदा होईल बा म्हणून. तर आम्ही टिकून राहिलो, आता चांगल्या रीतीने आमची रोजीरोटी पण होऊन राहिली या पर्यटनाच्या माध्यमातून. आणि आम्हाला काही 2 गोष्टी शिकायला पण भेटतात या पर्यटनाच्या माध्यमातून. तसंच पर्यटनाबरोबर गावाचाही विकास झालेला आहे या पर्यटनाच्याच माध्यमातून. जैववैविध्याने नटलेल्या बफर क्षेत्रातल्या पर्यटनाचा अनुभव सुखकारक व्हावा म्हणून उत्तम जंगल रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यात आलंय. It's really dense, it's very natural, and there are some spots where you just feel that if even if you spot the animal, it's going to be like right next to you, which is like very like few meters away from your jeep. And it was very exciting. The beauty, the landscape itself was really good. And at the same time, we saw several birds. We saw many, many birds. Like we saw the tiger's dentist, they say over here. We saw fish eagle, we saw kingfisher, we saw many different types of ducks over there. And the lake over there was also very beautiful. So I just feel that buffer zone also has its own beauty, and everyone should definitely try to explore that, because that's more natural than the core zones. There have been times where we've heard that, you know, the core zone people are not able to spot tigers over there, but rather buffer zone also has many tigers where one can go and, you know, spot out the beauty. हे जे जंगल आहे हे ताडोबाचंच जंगल आहे, आणि याला प्रोटेक्शन मिळाल्यानंतर रिजनरेशन खूप फास्ट झालं, बांबूची वाढ खूप सुंदर झाली. इथले झाडं खूप स्पेशल आहेत, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मोहाचं झाड जे आपल्या आदिवासाचं कल्पवृक्ष आहे, आणि लाईव्हलीहूडसाठी त्याचं फूल, त्याची टोरी म्हणजे बीच्या आतलं जे कार्पेल असतं ते, त्याच्यानंतर पळस आत्ता फुललेलं आहे. इथले झाडं जर तुम्ही पाहिले तर एखादा बॉटनिस्ट झाडांच्या प्रेमात पडेल. अर्थातच बांबू खूप आहे, पण बांबूबरोबर तुम्हाला हिरडा, रिठा, बेडा हे मिळतात. आवळ्याचे जंगलात खूप झाडं दिसतात. सकाळ आणि संध्याकाळच्या जंगल सफारी व्यतिरिक्त वनविभागातर्फे पर्यटकांना विविध सोयी सुविधा आणि आकर्षण केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. आगरझरी गावाजवळ एका फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केलेली आहे. फुलपाखरांना आवडणारी विविध फुलझाडांची लागवड करून ती आकर्षक होतील असा अधिवास निर्माण करण्यात आला आहे. वी ऑल्सो हॅव अ ब्युटिफुल बटरफ्लाय गार्डन वेर इन मोर दॅन 100 टुरिस्ट पर डे इन वीकडेज
and more than 500 tourists, 300 to 500 tourists in the weekend enjoy this butterfly garden. Behind this butterfly garden, we also have camping site. We have adventure. We recently started adventure activity to attract local school children, college students, who instead of spending time in the park, we are attracting towards Tadoba by way of giving adventurous activities. And we use all these camping sites to educate school children. We usually have camps of all those 8th class school children every year. So in the buffer zone as well as in the Brahmapuri area, wherever we have conflict areas, so we call the school children, we educate them and we motivate them to be our forest friendly, to do forest friendly activities and be our friends and work in tandem with the forest department. जवळच्या इरई धरणाच्या विशाल जलाशयात एखाद्या निवांत संध्याकाळी सूर्यास्तासमयी नौका विहाराचा आनंद अनुभवण्याकरता वन खात्यातर्फे सीतारामपेठ गावाजवळ बोटिंगची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी ते एक महत्त्वाचं आकर्षण केंद्र म्हणून उदयाला आलं आहे. जंगलाचा थरारक अनुभव पर्यटकांना मिळावा यासाठी पाणवठ्यांच्या शेजारी उंच मचाण बांधून प्राणी आणि पक्षी निरीक्षणाची सोय केलेली आहे. पर्यटकांना वन खात्याच्या पाळीव हत्तीवर बसूनही जंगलात फेरफटका मारता येतो. जंगल रात्री जाग होतं असं म्हणतात. जंगलात रात्रीच्या शांततेत आकाशात चांदण्यांची रांगोळी आणि रातकिड्यांची किरकिर, घुबडांचे घुटकार, रातव्यांचा टिपेला गेलेला स्वर, झाडीतून चमकणारे प्राण्यांचे डोळे, असे हे अद्भुत आणि थरारक अनुभव पर्यटकांना मिळावेत म्हणून वनविभागातर्फे रात्रीच्या सफरीचं म्हणजे नाईट पेट्रोलिंगचं नियोजन केलं जातं. पर्यटनाबरोबरच स्थानिकांना वनसंपत्तीतूनही रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्यांना बांबू काष्ठशिल्प बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या गावातील 11 मुलांना 2017 70 दिवसाचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि वन विभागाने त्यांना हे बांबू शेड ओपन करून दिलं आणि त्याद्वारे बांबू उपलब्ध करून आणि मशिनी उपलब्ध करून देण्यात आल्या आणि 11 मुलांना रोजगार मिळतो आहे. या 11 मुलांना रोजगार देण्यामागचा हेतू हा आहे की या जंगल विभागामध्ये कसल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नव्हता, त्यामुळे वन विभागाने यांच्याकडे लक्ष देऊन यांना रोजगार मिळवून देत आहेत. आणि या बांबू शेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बांबू फर्निचर, तसेच छोट्या मोठ्या क्राफ्टच्या वस्तू, जसे हे खारुताई आहे, घुबड आहे, मोर आहेत, छोट्या मोठ्या किचेन्स आहेत, अशा प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. तसेच एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की येणाऱ्या जे टुरिझम आहे यांनी या शेडला भेट द्यावी आणि इथल्या वस्तू खरेदी कराव्या, जेणेकरून या 11 मुलांना रोजगार मिळता येईल आणि त्यांच्या वस्तू विक्री होतील. जंगल आणि आदिवासी संस्कृती यांचं एक अतूट नातं आहे. एका विशिष्ट लयीतली गाणी आणि तालावर थिरकणारी पावलं एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. स्थानिक आदिवासी लोकसंगीत, नृत्य, लोककला, खाद्य संस्कृती असे अनेक विध पैलू उलगडून त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचीही पर्यटकांना संधी मिळते. बफर क्षेत्रातील सर्व प्रवेश मार्गांचं जंगल सफारीचं आरक्षण ऑनलाईन बुकिंगद्वारे करता येतं. तसंच बफर क्षेत्रात तुलनेने कमी गर्दी असल्याने गर्दीचे दिवस वगळता जागेवर म्हणजे ऑन स्पॉट पद्धतीनेही बुकिंग मिळू शकतं. बफर क्षेत्रातल्या बहुतेक सगळ्या गावांमध्ये निवासाची व्यवस्था उपलब्ध आहे. आगरझरी, जुनोना, देवाडा या प्रवेश मार्गांच्या सफारीकरता मोहरलीला मुक्काम करणं सोयीचं ठरतं. मामला बफर क्षेत्र चंद्रपूरहून सोयीचं ठरतं. पांगडी आणि सिरकाडा हे प्रवेश मार्ग पांगडी गावाजवळ आहेत. कोलारा, अलीझंजा, मदनापूर ही प्रवेशद्वार कोलारा गावापासून जवळ आहेत. तर खडसांगी गावाजवळ रामडेगी पर्यटन क्षेत्र आहे.
इथून सर्वात जवळचं विमानतळ हे नागपूर असून मोहरलीहून ते 145 किलोमीटर दूर आहे. चंद्रपूर हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन 29 किलोमीटरवर आहे. एखादं अस्पर्शित जंगल जवळून अनुभवायचं असेल आणि वन्य प्राण्यांना पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहायचं असेल तर ताडोबाच्या बफर क्षेत्रात नक्की पर्यटन करता येईल. कोर क्षेत्राइतकीच किंबहुना त्याहून अधिक जैवविविधता बफर क्षेत्रामध्ये आहे. स्थानिक जीवनाचा लोककलांचा जवळून आस्वाद घेण्यासाठी नक्की इथे भेट द्या. वन्य प्राणी आणि मानवाच्या एकत्र आणि परस्पर पूरक जीवनपद्धतीला जवळून पाहण्यासाठीचा एक हॉटस्पॉट म्हणजेच ताडोबा बफर.